आपण रिलेला जोडण्यासाठी जी वायर तयार केलेली आहे म्हणजे ही एकच वायर आहे त्या वायरचे दोन तुकडे करून एक एक भाग जो आहे तो आपल्याला रिलेला कनेक्ट करायचा आहे रिले कनेक्ट झाल्यानंतर त्याला काळजीपूर्वक ऑब्झर्व करा कारण मल्टी स्टँडर्ड वायर जी असते त्याची एखादी सुटी वायर या ठिकाणी जागा फार कमी असल्यामुळे ती जर या ठिकाणी एकमेकाला जर टच झाली तर या ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन स्पार्क व्हायची शक्यता असते या ठिकाणी जागा फारच कमी आहे त्यामुळे ही काळजी तुम्हाला अवश्य घेतली पाहिजे तर या ज्या दोन वायरी आहेत आपण नॉर्मली ओपन जे दोन पॉइंट्स आहेत त्याला कनेक्ट केलेले आहेत आता यानंतर आपण आर्डिनो आणि आपण इथे जो आरटीसी जोडलेला आहे इकडे येऊ याच्यामध्ये काळी आणि लाल वायर ही ग्राउंड आणि व्ही सी सीसाठी आपण वापरलेली आहे तर इथून आपण याला डिस्कनेक्ट करू आणि हा जो ब्रेडबोर्ड आहे ह्या ब्रेडबोर्डवर चार आपल्याला ब्लॉक्स मिळतात म्हणजे मध्यभागातून अशा रीतीने हे डिस्कनेक्ट असते तर आपण चार वेगवेगळ्या सर्किट्स या ठिकाणी जोडू शकतो तर हा जो भाग आहे हा एका सर्किटचा भाग असतो ही जी रेल आहे ह्या दोन्ही रेल्स ज्या आहेत ह्या एका सिंगल सर्किटचा भाग असतात तर या ठिकाणी आर्डिनोची ब्लॅक आणि आर्डिनोची रेड आता आपण या रेलमधून आर टी सीला सप्लाय देऊ आणि त्याचबरोबर या रेलमधून आपण या रिलेला देखील सप्लाय देऊ साधारणपणे पॉझिटिव्हसाठी लाल आणि ग्राउंडसाठी काळी वायर अशी मी वापरलेली आहे ही रिलेची व्ही सी सी आहे आणि हा रिलेचा ग्राउंड आहे आणि मध्यभागी जो आहे तो रिलेचा इनपुट आहे याला आपण एक वेगळ्या रंगाची वायर जोडू रिलेची व्ही सी सी आपण ब्रेडबोर्डवरील पॉझिटिव्ह रेलला जोडू आणि रिलेची ग्राउंड ही ब्रेडबोर्डच्या ग्राउंडला कनेक्ट करू त्याच्यानंतर आपण हा जो ब्रेडबोर्ड पॉवर सप्लाय वापरलेला आहे याच्यापासून 5 व्होल्टचे कनेक्शन या रिलेच्या जे डी व्ही सी सी नावाच्या पिनला द्यायचे आहे तर या ठिकाणी व्ही सी सी आणि जे डी व्ही सी सीमध्ये जर जम्पर असेल तर तो जम्पर तुम्हाला काढून टाकावा लागेल आणि तो जम्पर काढून जे डी व्ही सी सीच्या पिनला ब्रेडबोर्डच्या पॉवर सप्लायमधून 5 व्होल्टचे कनेक्शन द्या आणि त्याच्यानंतर ब्रेडबोर्डच्या पॉवर सप्लायचा जो ग्राउंड आहे या ठिकाणी आणि आपल्या सर्किटमध्ये आर्डिनोचा जो ग्राउंड आहे त्या दोन्ही ग्राउंडला आपल्याला कनेक्ट करावे लागेल आणि त्याच्यानंतर आर्डिनोपासून जो रिले आहे त्या रिलेला जो सिग्नल जाणार आहे त्या सिग्नलला आपण या ठिकाणी कोणत्याही पोर्टमधून कनेक्शन देऊ शकतो साधारणपणे 4 आणि 7 हे दोन पोर्ट्स आपले जे एक्झाम्पल प्रोग्राम्स आहेत त्याच्यामध्ये वापरले जातात तर या ठिकाणी मी 7 नंबरच्या पोर्टपासून आर्डिनोची जी डिजिटल इनपुट आउटपुटची जी 7 नंबरची पोर्ट आहे ती रिलेच्या इनपुटला दिलेली आहे तर असे आपले हे सर्किट पूर्ण होते सर्किट पूर्ण झाल्यानंतर आपल्याला यानंतर आर्डिनोला कॉम्प्युटरशी कनेक्ट करावे लागेल जे प्रोग्राम अपलोड करण्यासाठी त्याच्यानंतर हा जो ब्रेडबोर्ड पॉवर सप्लाय आहे ब्रेडबोर्ड पॉवर सप्लायला याचा जो ॲडॅप्टर आहे मी 12 व्होल्टचा ॲडॅप्टर वापरलेला आहे तो याला कनेक्ट करावा लागेल आणि सगळ्यात शेवटी ही जी आपली वायर आहे
या वायरला मेन्सला आपण कनेक्ट करू आणि त्याच्यानंतर या होल्डरमध्ये आपण एक बल्ब कनेक्ट करू म्हणजे आपल्या प्रोग्रामचे जे आउटपुट आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसायला सोपे जाईल. तर अशा रीतीने सर्किट जोडून झाल्यानंतर आपल्याला हा रिले कंट्रोल करण्यासाठी प्रोग्राम करावा लागेल. तर हा प्रोग्राम करण्यासाठी आपण आर्डिनोला कॉम्प्युटरशी जोडू आणि कॉम्प्युटरवर आर्डिनोचा आय डी ओपन करू. तर यासाठी आपण जो प्रोग्राम अपलोड करणार आहोत तो इथे दाखवलेला आहे. तर या ठिकाणी हा जो प्रोग्राम आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओसोबत मिळेल. तर या ठिकाणी आपण DS3231 ची जी लायब्ररी आहे त्याचा वापर केलेला आहे. इन्क्लूडमध्ये आपण ह्या लायब्ररीचे नाव दिलेले आहे आणि त्याच्यानंतर रिले जो आहे 7 नंबरच्या पोर्टला आपण इथे कनेक्ट केलेला आहे. रिलेचे जे इनपुट आहे ते आर्डिनोच्या 7 नंबरच्या पोर्टपासून दिलेले आहे. तुम्हाला जर आर्डिनोच्या दुसऱ्या पोर्टला कनेक्ट करायचे असेल तर हा नंबर येथे तुम्ही चेंज करून पोर्ट नंबर तेथे चेंज करू शकता. आता या प्रोग्राममध्ये या लायब्ररीची क्षमता दाखवण्यासाठी जे या प्रोग्रामचा वापर करून काय काय करू शकता ते तो दाखवण्यासाठी मी हा प्रोग्राम बनवलेला आहे. तर या ठिकाणी मी डेट टाकलेली आहे. तर ही आजची डेट आहे 22/14 आणि 2019 आणि त्याच्यानंतर तास मिनिटे आणि सेकंद. तर हे आपण या ठिकाणी सेट करू शकतो. तर आपण या प्रोग्रामचा वापर करून एखाद्या ठराविक तारखेला किती तारखेला किती वाजून किती मिनिटांनी आणि किती सेकंदांनी आपल्याला जे आपले अप्लायन्स आहे ते ऑन करायचे हे आपण ठरवू शकतो. म्हणजे इतकी याच्यामध्ये क्षमता आहे. ही जी DS3231 जो रिअल टाईम क्लॉक आहे त्याची बॅटरी चालेपर्यंत तुम्ही तो प्रोग्राम रन करू शकता. म्हणजे जर DS3231ची बॅटरी साधारणपणे 2 वर्षे चालेल असे सांगितले जाते तर तुम्ही एखादा प्रोग्राम सेट करून 2 वर्षापर्यंतची कोणतीही तारीख त्याच्यामध्ये जर ॲड केली तर हा प्रोग्राम तितका वेळ वाट बघून अगदी बरोबर त्या तारखेला तितक्या वाजून तितक्या सेकंदांनी हा प्रोग्राम रन करेल. तर एवढी या प्रोग्रामची क्षमता आहे. आणि याच्यामध्ये विशेषता अशी आहे की आर्डिनोला आपल्याला जेव्हा रन करायचा असतो आर्डिनोला कनेक्ट करून आपण एखादे गॅजेट तयार करतो किंवा एखादा प्रोग्राम तयार करतो तर त्याचे जे कॉम्पोनंट्स आहेत ते रन करण्यासाठी आपण बॅटरीचा वापर करतो. आणि बॅटरी जेव्हा डिस्चार्ज होते तेव्हा आर्डिनोमध्ये जो प्रोग्राम असतो तो देखील रन व्हायचा थांबतो. आणि आपण जेव्हा आर्डिनोला परत पॉवर करतो पॉवर केल्यानंतर तो प्रोग्राम रन होतो पण त्याच्यामध्ये डेट सेव्ह करण्याची फीचर नसते. त्यामुळे दरवेळेला आर्डिनोला पॉवर नवीन दिल्यानंतर डेट जी आहे ती रिसेट होत असते. तर RTCचा वापर केल्यामुळे वेळेचे काउंट ठेवणारी म्हणजे वेळेचे भान ठेवणारी एक स्वतंत्र यंत्रणा या ठिकाणी निर्माण झाली. म्हणजे आपला DS3231 RTC जो आहे तो आर्डिनोच्या घड्याळाप्रमाणे काम करतो. आणि समजा आर्डिनोची लाईट गेली, लाईट गेल्यानंतर परत लाईट आली तरी देखील आपला जो RTC आहे त्याच्यामध्ये बॅटरी असल्यामुळे त्याचे घड्याळ चालू राहते. आणि आर्डिनोचा प्रोग्राम जेव्हा रन होतो त्यावेळेला तो या घड्याळामधून टाईम चेक करतो. तर या घड्याळामधून जे टाईम चेक करण्याची जी जो प्रोटोकॉल आहे त्याला I2C किंवा I2C कम्युनिकेशन म्हणतात. तर इंटर इंटेग्रेटेड सर्किट म्हणजे DS3231 RTC जो आहे तो एक इंटेग्रेटेड सर्किट आहे आणि आर्डिनोचा जो मायक्रो कंट्रोलर आहे तो पण इंटेग्रेटेड सर्किट आहे. तर एका इंटेग्रेटेड सर्किटमधून दुसऱ्या इंटेग्रेटेड सर्किटमध्ये जे कम्युनिकेशन होते तर त्यासाठी I2C प्रोटोकॉल वापरला जातो. तर या प्रोटोकॉलमध्ये ज्या कम्युनिकेशनच्या ज्या पिना असतात त्या आपण कनेक्ट केलेल्या आहेत SDA आणि SCL सिरियल डाटा आणि सिरियल क्लॉक. तर या 2 पिनांमधून आर्डिनो हा रिअल टाईम क्लॉकमधून जी करंट टाईम आहे वेळ तारीख आणि मिनिट सेकंद आणि याच्यामध्ये आणखीन एक आहे की कोणता वार आहे म्हणजे आठवड्याचा कोणता दिवस आहे हे देखील तो सेट करून म्हणजे त्याच्यामध्ये तो डिटेक्ट करू शकतो. तर प्रोग्राममध्ये तुम्ही या गोष्टीचा देखील वापर करू शकता. म्हणजे तुम्हाला
एखाद्या ठिकाणी असा प्रोग्राम बनवायचा आहे की अमुक एका वार असेल तर हे एखादे विद्युत उपकरण चालू राहावे किंवा बंद राहावे हे देखील तुम्ही तिथे डिसाइड करू शकता आणि तुम्ही याच्यामध्ये अगदी फाईन कंट्रोल देखील करू शकता म्हणजे किती वाजेपासून किती वाजेपर्यंत एखादे उपकरण चालू राहावे आणि त्याच्यानंतर ते किती वेळ बंद राहावे आणि परत ते किती वेळ चालू राहावे अगदी 24 तासामध्ये ते किती वेळ चालू राहील आणि किती वेळ बंद राहील इतकं कंट्रोल तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता तर हा याचा फायदा आहे. RTC वापरल्यामुळे आर्डिनोची जी प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्सला इंटरफेस करण्याची जी कॅपॅसिटी आहे ती खूप इम्प्रूव्ह होते. तर असा हा प्रोग्राम आहे. तर या ठिकाणी ऑन आवर आणि ऑफ आवर असे दोन आपण सेटिंग केलेले आहेत. तर त्याच्यापैकी तुम्हाला आवश्यक तितकेच तुम्ही म्हणजे पॉईंट्स घेऊ शकता. तुम्ही या प्रोग्राममध्ये चेंज देखील करू शकता. या प्रोग्राममध्ये मी ऑन करण्यासाठी डेट मंथ इयर आणि आवर मिनिट आणि सेकंद इतके व्हेरिएबल्स वापरलेले आहेत. तुम्हाला जर हे नको असतील तर तुम्ही फक्त आवर मिनिट आणि सेकंद वापरून 24 तासाच्या सायकलमध्ये म्हणजे दररोज एखादे विद्युत उपकरण एका ठराविक वेळेला ऑन व्हावे आणि त्याच्यानंतर ते ठराविक वेळेला ऑफ व्हावे असा प्रोग्राम देखील बनवू शकता म्हणजे डेट कोणताही असेल तरी. तर त्यासाठी फक्त तुम्हाला या प्रोग्राममध्ये इफ स्टेटमेंट जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हवे तेवढे व्हेरिएबल्स ठेवून बाकीचे काढू शकता. तर आता आपण हा प्रोग्राम येथे सेट करून पाहू. तर या ठिकाणी ऑन आवर आणि ऑफ आवर म्हणजे ऑन आवर मिनिट आणि सेकंड तर येथे फक्त 20 सेकंदाचा वेळ मी दिलेला आहे जे आपल्या व्हिडिओच्या सोयीसाठी. एका ठराविक वेळेला हा बल्ब ऑन होईल त्याच्यानंतर 20 सेकंदानंतर तो ऑफ होईल. तर या ठिकाणी या प्रोग्राममध्ये मी 4:50 बल्ब ऑन होईल आणि त्याच्यानंतर 4:50 आणि 20 सेकंदांनी तो ऑफ होईल असा प्रोग्राम मी बनवलेला आहे. त्याला आपण कंपाईल करून अपलोड करू आणि आता आपण सिरियल मॉनिटर ओपन करून पाहू. या ठिकाणी आपल्याला 24 आवर्सच्या फॉर्मॅटमध्ये वेळ दिसतो आहे 16. तर बरोबर 4:50 लाईट ऑन झाली आणि लाईट ऑन झालेली दिसते आणि स्क्रीनवर देखील लाईट ऑन असा मेसेज येतो आणि बरोबर 20 सेकंदानंतर लाईट ऑफ होईल. तर अशा रीतीने मायक्रोकंट्रोलरसोबत रिअल टाईम क्लॉकचा वापर करून आपण एक किंवा एकापेक्षा जास्त विद्युत उपकरणे दिवसातील ठराविक वेळेला ऑन आणि ऑफ करण्याचे नियंत्रण करू शकतो. तर हा नक्कीच करून पाहण्यासारखा प्रयोग आहे. तर याच्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती मी दिलेल्या लिंकमध्ये वाचायला देखील मिळेल. तर आपण इथेच थांबू. पुढील प्रयोगामध्ये आपण आणखीनही याच्याबद्दल अधिक माहिती घेऊ. धन्यवाद.